नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणि पालकवर्ग. आज आपण एका अशा विद्यार्थ्याला भेटणार आहोत ज्याने इयत्ता 10वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत एक फार चांगलं यश मिळवलं आणि आज तो स्वतः मेडिकल फील्डच्या करिअरसाठी त्याची पुढची तयारी करतोय. तर चला भेटूया प्रतीक प्रभाकरवाणी याला आणि विचारूया त्याच्या ह्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेतल्या यशामागचं त्याचं गमिक काय आहे ते. तर माझा प्रतीकला पहिला प्रश्न असा राहील की त्यांनी इयत्ता 10वीची तयारी करत असताना पॅरलली अजून कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन तुम्ही केलं होतं का? मी इयत्ता 10वीची परीक्षा देत असताना सोबतच एनटीएससीचं प्रिपरेशन केलं होतं, ज्यामध्ये सरांनी पण आम्हाला फार मोठा गायडन्स दिला व सरांनी सुद्धा स्वतः टीच केलं. सरांनी सुद्धा प्रिपरेशन करून घेतलं आमचं पूर्णपैकी. सरांनी एनटीएससीच्या एक्झामच्या आधी आमचे स्पेशल बॅचेस ठेवले होते, ज्यामध्ये सरांनी औरंगाबादवरून काही विशेष विशेषकांना बोलून आम्हाला आमची कोचिंग घेतली गेली व त्यामुळे आम्हाला एन टी एस सीमध्ये 10वी बोर्डाच्या सोबतच एन टी एस सीमध्ये सुद्धा चांगले गुण मिळत आले. आणि मला इथं सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगावंच वाटतं की त्याला एन टी एस सीमध्ये फार चांगले मार्क्स होते. अत्यंत थोड्याशा मार्कांनी त्याचं एन टी एस सी सेकंड राऊंड हुकलेलं आहे, परंतु नक्कीच त्याला त्याचा फायदा भविष्यातल्या स्पर्धा परीक्षेमध्ये होणार आहे. आता मला त्याला हे विचारायचं आहे की तो तुझ्या वेळेस 10वीची तयारी करत होता त्यावेळेस तू किती तास अभ्यास करायचा आणि त्याच्यात तुझं प्लॅनिंग काय होतं? स्कूल जवळपास 7-8 तास आणि ट्युशन 2-3 तास होते. त्यानंतर होमवर्क आणि सेल्फ स्टडी मिळून जवळपास 4 तास अभ्यास केला पाहिजे, मगच आपल्याला चांगलं यश मिळू शकतो. म्हणजे सेल्फ स्टडी मध्ये तो 4 आवर्स नियर अबाउट सेल्फ स्टडी तो करत होता आणि त्यामुळे त्याला हे यश भेटलेलं आहे. आता ज्यावेळेस तू इयत्ता 10वीचे पेपर दिले त्या पेपरच्या प्रिपरेशनच्या वेळेस तुला तो आमचा ऑलरेडी एक जुना विद्यार्थी आहे, इयत्ता 8वी पासून तो आमचा स्टुडंट आहे, तर त्या ह्या पूर्ण 3 वर्षाच्या जर्नीचा तुला सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीमध्ये काय बेनिफिट झाला? सरांची शिकवण्याची टेक्निक एकदम वेगळी आहे. सर आम्हाला एक वेगळ्याच पद्धतीने शिकवतात. म्हणजे काही जर पाठ समजत नसेल तर आपल्याला ते व्हिज्युअलाइज करून दाखवतात. त्यानंतर सर 3 वर्षामध्ये सरांनी प्रत्येक वेळेस गायडन्स केला, कुठेही डिमोटिवेट होऊ दिलं नाही आणि सरांनी पुन्हा प्रत्येक वेळेस आम्हाला वेगळ्या डायरेक्शनकडे एक सक्सेसफुल डायरेक्शनकडे घेऊन गेले सर. आणि आज तू जे समजा जिथं कुठेही नीटचं प्रिपरेशन करतोय तिथं तुला ह्या 10वीच्या अभ्यासक्रमाचा किंवा जो काही तू आतापर्यंत 10वीला तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचं बेनिफिट तुला तिथं होत आहे? पूर्णपैकी बीडीएसए मध्ये जे आपण शिकलो ते पूर्णपैकी बेस आहे 11-12 नीट प्रिपरेशन साठी. आणि हे सरांनी पूर्णपैकी बेस प्रिपेअर करून घेतला आणि तसेच सरांनी आम्हाला मार्गदर्शन सुद्धा केलं की आम्ही 11-12 कुठं करावी, कोणत्या कोचिंग ऍडमिशन घ्यावं, कोणत्या कॉलेज ऍडमिशन घ्यावं, सरांनी सर्व मार्गदर्शन केलं. म्हणजे आपण पाहू शकतो की 10वीचा बेस जर तुम्ही प्रॉपरली केला तर तुम्हाला 11-12 तयारीमध्ये काही अडचण येत नाही. माझं प्रतीकच्या वडिलांसाठी क्वेश्चन असा राहील, ते स्वतः एक शिक्षक आहेत, तर तुम्ही याच क्षेत्रात न येत असताना तुमचं बीएन डिजिटल स्मार्ट कोचिंग बद्दलचे मत काय आहे? तसं आपण इतर क्लासेसचं पाहतो तर म्हणजे क्लासेसपेक्षा मला इतर वेळेला चांगला वाटला गेला. मी तुम्ही स्वतः मुलाशी बाबा याशी बोललो, तुम्हाला बाबा आपले हेच क्लासेस ठेवा, त्याने क्लासेस खूप चांगलं आहे, आपल्या बाबा आपण सिद्ध करतात म्हणून ते इतर क्लासेस दिला होता, आपली क्लास आपण लावलं पाहिजे हे त्याचं पूर्ण स्पष्टपणे मत होतं. म्हणून हे क्लासेस सर मी सर्व गांधी टीमचं पूर्ण आभारी आहे. ओके. आणि सर आपण स्वतः शिक्षक असताना त्याला इयत्ता 10वीच्या तयारीमध्ये आपला सपोर्ट, कारण की पालकाचा एक सपोर्ट मिळणं फार जास्त गरजेचं असतो, तर घरी त्याला तुम्ही कोणत्या पद्धतीने सपोर्ट सिस्टम देत होता? घरी सपोर्ट देत असताना जेणेकरून समजा आमच्यापेक्षाही समजा क्लास मध्ये कशा प्रकारे सांगितलं गेलं तो तू आज स्वतः अभ्यास करायचा, अभ्यास करताना बी मग तर स्वतःच नियोजन अभ्यास माताची मांडणी अभ्यास करणं हे स्वतः त्याचे क्लास आणि त्याच्या स्वतःवर सगळं श्रेय आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की त्यांनी फार चांगल्या पद्धतीने त्याचं पॅरेंटिंगही केलेलं आहे. तर प्रतीकला त्याच्या पुढच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी आमच्या सर्व टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि नक्कीच तो एक फार चांगला डॉक्टर बनून आपल्या देशाची आणि समाजाची सेवा करेल ही आम्हाला नक्कीच त्याच्याकडनं अपेक्षा आहे आणि तो नक्की ते करेल हे आम्हाला त्याच्यावरती तेवढं
गॅरंटी आणि ऍश्युरन्स आहे, तर मी त्याला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो आणि आज जो त्याचा एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्ट बद्दल त्याचं कॉंग्रॅच्युलेशनही करतो. थँक्यू.